हाय फ्रेंड्स, मी संगीता सहेले फैशन ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे। तर चला आज मी तुम्हाला चेहऱ्याचा थोड़ा आणि आय मेकअप पूर्ण दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रथम क्लीजिंग ने फेस साफ करून घेणे आणि नंतर फाउंडेशन लावून कॉम्पैक्ट लावून घेणे प्रीती ब्राइडल चा म्हणजे मुलीच्या चेहऱ्याला कॉम्पैक्ट लावत आहे। कॉम्पैक्ट लावल्यानंतर आईला पण लावून घेणे व्यवस्थित। प्रथम त्याला आईला पण फाउंडेशन लावले आहे। फाउंडेशन टिप वेगळी भेटते आई मेकअप साठी। त्यानंतर आयब्रो पेन्सिल ने आयब्रो फिक्स करून घेणे म्हणजे आपल्याला जसा हवा असेल तसा आकार। त्यानंतर आय शॅडो लावण्यास सुरुवात करणे। आय शॅडो लावताना पहिले एक लाईन क्लियर करून घेणे आणि त्याच लाईनमध्ये आय शॅडो लावणे। आय शॅडो जशी साडी किंवा ड्रेसिंग असेल त्यानुसार लावणे। आता हिची हिरव्या रंगाची साडी आहे त्यामुळे थोडासा हिरवा म्हणजे ग्रीन अशा कलरमध्ये आय शॅडो लावायचा आहे का त्याचा ग्रीन शेड आला पाहिजे। तर प्रथम एक लाईन तयार करून साईडने गोल्डन कलरची लाईन तयार केली आणि मध्ये आपल्या ड्रेसिंगनुसार आय शॅडो लावला। आय शॅडो लावताना एकदम कोपऱ्यामध्ये आणि साईडच्या बाजूनेही एका मापात लावणे म्हणजे एकदम छान डोळा उठून दिसतो। आणि त्यावरती एक गोल्डन शेड पण दिला आहे थोडा त्यामुळे आय शॅडो जास्तच उठून दिसतो आणि आय मेकअप एकदम परफेक्ट असा छान दिसतो। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आय मेकअप आवडेल अशी मला गॅरंटी आहे। तर मला कमेंट मध्ये सांगा की आय मेकअप कसा दिसत आहे आणि त्यानंतर आयलाइनर लावून घेणे। आयलाइनर लावताना साईडला डोळ्याच्या बाजूने त्याचा एक प्रकारचा आकार काढून घेणे की त्यामुळे डोळा उठून दिसेल। आय शॅडो आणि आयलाइनर यांच्या दोघांची एक संगती झाली पाहिजे म्हणजे डोळ्याचा मेकअप खूप छान दिसतो। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही आय मेकअपची माहिती होईल आणि त्याही स्वतः घरी करू शकतील। बघा माझी प्रीती किती छोटी मुलगी आहे पण ती किती छान असा आय मेकअप करत आहे। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। तर बाय, उद्या परत भेटूया।